शहर के बैंक ऑफ इंडिया के सभी कर्मचारी सोमवार को अपनी मांगों को लेकर एक दिन के हड़ताल पर चले गए। सोमवार को भारत के साथ ही शहर के सभी बैंक ऑफ इंडिया की शाखा के सामने फलक लिख रखा था कि हड़ताल के चलते आज बैंक बंद रहेगी। शहर के सभी बैंक शाखा के कर्मचारी अपनी मांगों को लेकर एक दिन की हड़ताल पर चले गए। कर्मचारी यूनियन की मांग है कि मैनेजमेंट कर्मचारियों को भर्ती नहीं कर रही है। पहले रिटायरमेंट के कारण कर्मचारियों की संख्या कम है, इससे कर्मचारियों पर काम का प्रेशर बढ़ रहा है, साथ ही कर्मचारियों में भेदभाव किया जा रहा है। मैनेजमेंट ने जे अपनी वचन दिली ते पूर्ण न करता ते आपल्या वचनावर आता माघारी होत आहेत। रिक्रूटमेंट सर्वात मोठा मुद्दा आहे। VRS ने किंवा रिटायरमेंट ने बरीच संख्या कमी झाली, मध्येच प्रमोशन्स आलेत आणि त्या काउंटर बसायला लोक नाहीत आणि ते रिक्रूटमेंट करत नाहीत। कामाचा बोजा इतका वाढलेला आहे की दुरापास्त झालाय काम करणं, आणि म्हणून रिक्रूटमेंट ते करतो म्हणतात, पण अलीकडे त्यांच्या सांगण्यावरून असं दिसतं की त्यांना क्लर्कच बँकेत नको, अवार स्टाफ नकोच त्यांना, चपराशीही नको, सर्व ते आउटसोर्स करण्याच्या मार्गावर आहेत। आणि हे आमची एक प्रमुख मागणी आहे क्लर्कचे रिक्रूटमेंटची, सबस्टाफ रिक्रूटमेंटची, आर्मगार्ड रिक्रूटमेंटची। त्यांनी ती करतो म्हणून म्हटलं, त्याप्रमाणे आम्ही डिसेंबरमध्ये स्ट्राईकवर जाणार होतो, परंतु CLC समोर म्हणजे लेबर कमिशनर समोर त्यांनी आम्हाला वचन दिलं, म्हणजे प्रॉमिस केलं की आम्ही तुमची जी काही डिमांड आहे ते पूर्ण करू। पण मार्चमधल्या मीटिंगमध्ये म्हणजे ह्या कोरोनाच्या अगोदर त्यांनी आपले शब्द पाळले नाहीत, फक्त मीटिंगा होत गेल्या। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट INBCN न्यूज नागपूर।